नमस्कार, मी प्राजक्ता उमेश परब. मला खूप छान वाटतंय. आज शूटचा पहिला दिवस आहे आणि मी खूप एक्साइटेड आहे, कारण मी आधी वेबसिरीज केली नाही. ही माझी पहिली वेबसिरीज आहे. सो मी खूप एक्साइटेड आहे आणि मी खूप मस्ती करणार आहे. खरं सांगायला गेलं तर नाही, बिकॉज मॉर्निंगमध्ये मला असं होत होतं की मी कधी जाते, म्हणजे मी रात्री झोपले, अलार्म लावला आणि मग मला किती वेळ झोपत लागत नव्हती. घड्याळ बघते की आता मला शूटला जायचं आहे आणि मी अजूनही एकदम फ्रेश जशी मी असते, म्हणजे आय मीन लाईक एकदम फ्रेश असते तशी नव्हती. बट सेटवर आल्यानंतर मी अशी खूप फ्रेश झालेली आहे, परत बॅक टू नॉर्मल लाईफ. हा सब्जेक्ट जो आहे बहुतेक लोकांनी हाताळला आहे, पण मला असं वाटतं की कहाणीमध्ये थोडासा ट्विस्ट आहे आणि मराठीमध्ये असं कुणी काहीतरी घेऊन नाही आलं आहे, त्यामुळे मी खूप एक्साइटेड आहे. सुपरस्टिशियस असं नाही मला वाटत, कारण का मला असं वाटतं की मी जे काही करते ते मनापासून करते. सो माझा हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे की मला हे गोष्ट केलीच पाहिजे शूटवर गेल्यानंतर, किंवा ह्या वारी, म्हणजे काही असं काहीच नाही आहे माझं. मला फक्त एवढंच कळतं की जे काही करायचं ते मनापासून करायचं. बस माझा रोल एक चुलबुली मुलगी आहे, जी ऑलरेडी मी आहे, जी तुम्हाला दिसतच असेल. बट ती प्राजक्ता नाही आहे, कारण मेघा एक असं आहे की प्राजक्ताचा कुठेतरी ऑल्टर इगो, किंवा तुम्ही असं म्हणू शकता प्राजक्ता कुठेतरी ती छोटीशी अशी दडलेली आहे, फक्त ती बाहेर काढायला हवी त्यातून. डाईट म्हणजे होम फूड. डाईट असं सो कॉल मी डाईट कॉन्शियस वगैरे नाही आहे, बट मला बाहेरचं जेवण अजिबात चालत नाही. सो मी मॉर्निंग ब्रेकफास्ट करते, मे बी फ्रूट असतं एक कंपल्सरी जे खावं लागतं, अँड ॲपल अ डे कीप्स अ डॉक्टर अवे. मला ॲपल आवडत नाही, पण मी जबरदस्ती खाते कारण मला ते खावं लागतं. मग त्यानंतर माझी आई खूप मस्त स्प्राऊट सलाड देते मला, म्हणजे वेगवेगळं असतं एव्हरी डे, वेगवेगळे. कधी स्प्राऊट सलाड असतं, कधी फ्रूट्स असतात, किंवा ॲपल कंपल्सरी, अपार्ट फ्रॉम ॲपल्स वेगवेगळे ड्रायफ्रूट्स असतात. त्याच्यानंतर जर घरी असेल तर मला डोसा लागतो, किंवा अशा गोष्टी मॉर्निंगमध्ये मी करते. त्याच्यानंतर मी सेटवर जाते, 12 दरम्यान मी एक छोटंसं मील घेते आणि त्याच्यानंतर 2 मी जेवते, पण मी सगळं घरातलं जेवते. संध्याकाळी मी फक्त सलाड खाते. एक गोष्ट असते, आपण ती गोष्ट कोणत्या प्रकारे सांगतो हे जास्त इम्पॉर्टंट असतं. तर मला असं वाटतं की ही जी ट्युनिंग आहे ह्या वेबसिरीजमध्ये ती खूप अफलातून आहे, आणि बघायला गेल्यानंतर तुम्हाला एक भाऊ आणि एक बहीण ह्या जगात, मला असं वाटतं की असे भाऊ बहीण असतात का, आणि असे असायला हवे. कारण मला असं वाटतं शार्दूल आणि मेघाला बघून प्रत्येक बहीण भावाला वाटेल की यार मला अशी बहीण हवी किंवा मला असा भाऊ हवा.